बत्तीस शिराळा असोसिएशन मधील एक नामांकित संघ आहे, नाव आहे फुबिरे। मैदानाच्या आत मध्ये फायनलचा थरार आहे, गोलंदाज येतोय। खऱ्या अर्थाने या मॅचचा अतिशय जबरदस्त असा उत्सव आहे, आनंद आहे, हर्ष आहे, उल्लास आहे। खऱ्या अर्थाने श्री शंभू चषकाचा थरार आहे। मैदानाच्या आत मध्ये क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या पटांगणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा थरार आहे, फायनलची मॅच। एका बाजूला बत्तीस शिराळा, दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर तालुका, या दोन संघांमधलं हे युद्ध आहे। आघाडीला गोलंदाज येतोय मयूर शिंदे, लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईकला आहे, नाव आहे संदीप गायकवाड। पहिला चेंडू, गोलंदाज निघालाय, यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, ग्लोरियस, फॅबुलस, फॅन्टास्टिक, इट्स अ बिगी, षटकार। वा, फायनलच्या मॅचचा थरार याच पद्धतीने व्हायला पाहिजे। केला आहे 28, शेवट गोड व्हावा यासाठी सज्ज झालेला हा संघ आहे। पहिल्या चेंडूवरती आक्रमण पवित्रा, सहा आलेत संदीप। तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालाय मयूर ओव्हर द विकेटने। यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पदतालित्याचा पुरेपूर उपयोग केलाय आणि चेंडू अलॉंग द कार्पेट, सीमारेषेपार, चौकार, फोर रन्स। पहा, आता मात्र म्हटलं जातं ना, कदमों से कदम मिल जाती है तो बन जाती है यारिया, असं म्हटलं जातं। कदमों से कदम मिल जाते है तो बन जाती है यारिया, मंजिल अभी हमारे कदमों से बहुत दूर है, मगर तसल्ली इस बात की है कि कदम अभी भी हमारे साथ है। व्यासपीठावरती एकत्र पायाचा पायाला मेळ घातलाय, आलेला प्रत्येक मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळाला। यावेळी मयूर निघालाय, याही वेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, मात्र चेंडू वन बाउन्स, सीमारेषेपार, येतोय चौकार। म्हटलं जातं ना कि बारूद के ढेर पर खडे होकर पूछते नहीं है कि माचिस की तिली कहां है, अगर माचिस की तिली लग जाए ना तो बड़ा धमाका होता है, आणि इथे धमाका झालाय। फलंदाज संदीपच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार आलाय। मयूर या गोलंदाजावरती खऱ्या अर्थाने आक्रमण आणि आक्रमण केलंय, लेफ्ट हँड फलंदाज आहे, नाव आहे संदीप गायकवाड। प्रश्नचिन्ह उभे केले आहेत धाव फलकावरती, धाव संख्या 14। अफाट अशी गर्दी आहे, गोलंदाज निघालाय मयूर, यावेळी पहा काय झाडलंय मैदानाच्या आतमध्ये। जर पाहिलं तर थोडस गाईडलाईन्स लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे आणि पंचांनी सांगितलं हा डॉट बॉल आहे, म्हणजे कुठेतरी आता निस्वार्थ असा श्वास सोडलाय गोलंदाज मयूरने। पहा, ही मॅच आहे, फायनलचा थरार आहे। एका बाजूला यंगस्टार कुरोशी, याही वेळी स्विंग आणि मिस, यष्टी रक्षकाकडून चूक झाली आहे। आता मात्र कम बॅक केलं गेलंय, जशास तस उत्तर। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हा थरार आहे, गोलंदाज पुन्हा एकदा निघतोय मयूर शिंदे, शेवटचा चेंडू आहे, डॉट, षटकार, चौकार, 14 धावा धावफलकावरती आहेत। याही वेळी स्टेप आउट झालेत आणि फेकून दिलाय आणि सांगतोय रहा के पत्थर को चकना चूर होना चाहिए, वार एक ही हो मगर वो भरपूर होना चाहिए, भरपूर वार केलाय, चेंडू सीमा पार, षटकार मारलाय। ओव्हर टू टीम भोपेरे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे, 6 बॉल आणि 22 रनची गरज आहे विजयासाठी, 21, 6 बॉल 21 रनची आवश्यकता आहे। टीम भोपेरे अगदी ज्या पद्धतीनं सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील अगदी योग्य वेळेत आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। चला स्पीड अप करायचं आहे, त्याचबरोबर मी विनंती करेन आदरणीय शंकरदादा मोहिते यांना की आपण देखील व्यासपीठावरती या।
तो नक्की नक्की मैच मात्र बघण्यासाठी दादा व्यासपीठावरून खाली उतरलेत कारण की क्रिकेट प्रेमी पहिल्यांदा आहेत। चला स्पीड अप करायचं आहे, जाऊया पूर्वार्धा मधला खेल संपलेला आहे। उत्तरार्ध मध्ये म्हणजे सेकंड हाफ मध्ये कुरोशी संघ 21 धावा बनवण्यासाठी सज्ज होणार का? पहा मान्यवरांची मांदियाळी आहे, व्यासपीठावरती असलेला प्रत्येक मान्यवर या श्री शंभू चषकाचा आणि खऱ्या अर्थाने विकास घोडेबाडील यांच्यावरती असलेला प्रेमाचा साक्षीदार आहे। मैदानाच्या आत मध्ये पुन्हा एकदा संघ फुपेरेकडून गोलंदाजी साठी येतो आहे, नाव आहे संदीप, ज्याने गोलंदाज फलंदाजी अफलातून केली आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे। पहा यूट्यूब वाले आहेत ना, त्यांचा स्टेज हलवू नका, कॅमेरा डिसबॅलन्स होतोय। गोलंदाज निघालाय, पहिला चेंडू आहे, यावेळी काय घडलंय? आता मात्र मैदानाच्या आत मध्ये क्लिअरिटी स्पष्ट आहे, बॉलच दिसत नाहीये, लगी तो छगी डॉट बॉल येतोय। पहिला चेंडू या ठिकाणी खेळत असताना निघालाय संदीप, यावेळी उडवण्याचा प्रयत्न आहे मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे मैदानाच्या आत मध्ये, अफलातून खेळ होतोय। आता मात्र डोळ्यांमध्ये निखारे टाकावे लागतील आणि मॅच मध्ये आग लावावी लागणार आहे। गोलंदाज निघालाय संदीप, यावेळी उडवण्याचा प्रयत्न, बादचा लीडिंग एज लॉंग स्टॉप मध्ये चेंडू फरार होईल, किती धावा आहेत? पंच सांगताहेत हा चौकार आहे, फोर रन आहे, म्हणजे नवसंजीवनी आहे, मॅच अजूनही संपलेली नाहीये। पहा थांबा, वेट करा, क्रिकेटची मजा घ्या। असं म्हटलं जातं ना, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी एक नवी दिशा असावी। अरे घरटी तर काय केव्हाही बांधता येतील, मात्र क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी। जिद्द कोणाची मोठी आहे? यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक कुठे आहे? बॉल स्वतः आहेत। पहा आता मात्र दोन धावा घेण्यामध्ये यश मिळवलंय, धाव फलकावरती धाव संख्या 6। जवळजवळ फुपरे संघ हा विजयाच्या उंबरट्यावरती आहे, येणारे फक्त दोन बॉल आहेत। याही वेळी एक अफलातून क्रॅकिंग षटकार खेचलाय आणि सांगतोय जिंदगी की असली उडान अभी बाकी है, मेरे इरादों का इंतिमाम यह और बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी खुला आसमान बाकी है। धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्यावरती धावसंख्या 12 धावा, एक बॉल मध्ये 9 पाहिजे होते आणि विजयी संघाचं कौतुक केलं पाहिजे। 32 शिराळा, वाह, जोरदार ताकदीने स्वागत करा फुपरे संघाचं, या श्री शंभू चषकाचा अंतिम विजेता, नाव आहे फुपरे, वाह, लाजवाब संदीप बबलू पाटील यांनी आज मात्र छाती ठोकवली आहे खऱ्या अर्थाने। 32 शिराळा हा संघ, चला डीजे मास्टर कडे जाऊया।